लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। उपस्थित असणारे सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदास जी आठवले साहेब, साहेबांच्या साथीनं गेली 40 वर्ष काम करतायत ते रामशेठजी ठाकूर, तरुणांच्या मध्ये स्वतःची एक चमक निर्माण करणारे आमदार प्रशांत ठाकूर, व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व पक्षाचे नेते आणि आपल्या नेत्याला हृदयातून सलाम करण्यासाठी आलेल्या माझ्या माता बंधू आणि भगिनीं, आजचा दिवस आहे या भूमीमध्ये जन्माला आलेल्या दीपा पाटील साहेबांचा। साहेबांनी आज जन्म एवढ्यासाठी या भूमीमध्ये गेला कारण या भूमीला सुद्धा कळालेलं होतं ही ठिणगी आता इथं टाकली पाहिजे तरच या भूमीमधला भूमिपत्र जिवंत राहणार आहे आणि साहेबांनी ते काम करून दाखवलेलं आहे। आताच माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं सिडको विषयी, पण आपणाला मी सांगू इच्छिते या सिडकोनं दिबा पाटील साहेबांना पण काय कमी त्रास दिलेला नाहीये, पण ते दिबा पाटील होते असे सह्याद्रीच्या दगडासारखे कणखर होते। त्यांनी सांगितलं सिडकोची मी पूर्ण इमारत उद्ध्वस्त करून दाखवीन जर माझ्या भूमिपुत्राला न्याय मिळाला नाही तर। ही ताकद त्या संघर्ष योद्ध्या मधून आलेली ताकद आहे। बांधवांनो, अशा या संघर्ष योद्ध्याला सलाम करण्यासाठी मी कोल्हापूरहून इथे आले। त्याच कारण मी त्यावेळेला जरी असले तरी आज माझ्या महाराष्ट्राला, माझ्या भारताला, सामान्यातल्या सामान्य नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून झटणारा एकच नेता होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर राजर्षी शाहू महाराजांच्या नंतर जर कोण असेल तर ते दिबा पाटील हेच नाव आहे। 4 दिवसापूर्वी जेव्हा मी प्रभात पर्व मध्ये रामशेठ ठाकूरांची एक मुलाखत ऐकली आणि त्या दिवशी मी ठरवलं माझ्याबरोबर माझ्या कोल्हापुरातून काही पत्रकार आलेले आहेत त्यांना मी सांगितलं संघर्ष बघायचा असेल, आगरी कोळी कोष्टी समाजाचा लढा बघायचा असेल तर पश्चिम महाराष्ट्रातल्या उसामधनं बाहेर या आणि या जमिनीमध्ये या आणि सलाम करा, आणि म्हणून तेही आमच्याबरोबर आले। मी आपणाला एकच सांगणार आहे या मातीतला भूमिपुत्र जगला पाहिजे तो या भूमीतनं बाजूला नाही गेला पाहिजे, या जमिनीवर तर त्याचा हक्क आहे, विकास होईल, पण माझा माणूस भकास होता कामा नये हे ज्यांनी ओळखलं ते दिबा पाटील होते। नाहीतर आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी धरणासाठी जमिनी दिल्या, आजही 50 वर्ष झाली धरणग्रस्त मरण यातना भोगतायत कारण तिथं दिबा पाटलांसारखा नेता तयार झाला नाही, तो तुमच्या मध्ये तयार झालेला आहे। आम्ही कुणावरती टीका करत नाहीये, पण ह्या झेंड्यावरती लाल रक्ताचे डाग आहेत, ते झेंडे या भूमिपुत्राच्या हातात आहेत। सिडकोला आणि याला नावाला विरोध करणाऱ्या लोकांना आम्ही सांगू इच्छितो आम्ही रक्त द्यायला तयार आहोत आणि रक्त घ्यायलाही तयार आहोत, हे तुम्ही विसरू नका। आणि म्हणून मी आपणाला सांगणार आहे आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच, हे आमचं आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे। बांधवांनो, ही लढाई अशीच तेवट ठेवा। 1970 ते 1984 सरकारला नमवणारे दिबा पाटील साहेब होते, आपण आणखीन 5-10 वर्ष लढा करूया, परंतु दिबा साहेबांचं नाव या भूमीला दिल्याशिवाय तुम्ही आणि मी स्वस्त बसणार नाही, एवढं लक्षात ठेवा।